नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांची मराठी गृहिणी चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपर टेस्टी अशी कढी पकोडे पाहणार आहोत कढी बनवताना मॅक्झिमम लोकांची कडी फाटते त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर कढी कशी बनवायची त्याच्या टिप्स देणार आहे त्याशिवाय सुपर सॉफ्ट आणि टेस्टी असे पकोडे कसे बनवायचे ते सुद्धा पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम मी इथे बेसन घेतलेलं आहे एका कटोऱ्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये दोन स्पून आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत एवढ्या बेसनाचे पंधरा ते वीस पकोडे होतील जर तुमची फॅमिली लहान असेल तर तुम्ही बेसन कमी घ्या आता ह्यामध्ये मी जिरे टाकणार आहे हळदी पावडर एक चमच मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकणार आहोत मी ते मिरचीचा ठेचा घेतलेला आहे यामध्ये चार, या चार पाच मिरच्या अद्रक लसूण कोथिंबीर आणि मीठ याची सर्वांची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात हे मिश्रण एकत्र मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एकदमच सर्व पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे त्याने मिक्सर पातळ होईल आणि पकोडेसुद्धा बरोबर बनणार नाहीत मिश्रण आपल्याला घट्टच करायचं आहे हे पहा मिश्रण आपलं अशा प्रकारे घट्ट असलं पाहिजे हे मिश्रण प्रॉपर झालेलं आहे याने पकोडेसुद्धा खूप छान बनणार आहेत मिश्रण रेडी आहे आता याचे आपण गोल गोल असे गोळे करून घेणार आहोत त्यासाठी मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे हाताला पाणी लावल्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि गोळेसुद्धा नीट गोल बनतील हे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या मिश्रणाचे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत ह्या संपूर्ण मिश्रणाचे आपण गोल गोळे तयार करून घेऊयात कढी बनवण्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अमूलची एक पॅकेट दही घेतलेली आहे ह्यामध्ये आपण चार टेबल स्पून बेसन टाकणार आहोत पाच ते सहा हिरव्या मिरच्या एका लिंबूचा रस टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हे सर्व मिश्रण आपण वाटून घेऊयात हे पहा मिश्रण वाटून झालेलं आहे या मिश्रणामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे प्रकारे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे बेसनाचे गोळेसुद्धा बनवून घेतलेले आहेत आपण आता याचे आपण पकोडे तळून घेऊयात पकोडे तळण्यासाठी मी ते गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पकोडे तळतील एवढंच तेल मी टाकणार आहे तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये आपण थोडं बेसन टाकून पाहूयात बेसन वरती आलं की समजा तेल प्रॉपर गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण हळूवारपणे एक, -एक करून पकोडे सोडूयात तेल गरम झाल्यानंतर आपण याची फ्लेम मिडियम टू स्लोवर ठेवणार आहोत पकोडे तेलात सोडत असताना आपल्याला हळुवारपणे सोडायचे आहेत जेणेकरून ते तेल आपल्या अंगावर उडणार नाही पकोडे तळताना आपल्याला कढईमध्येच तळायचे आहेत खोल भांड्यामध्ये पकोडे तळल्यास पकोडे मस्त गोल येतील आणि पकोडे प्रॉपर असे तळलेसुद्धा जातील जर तुम्ही पॅन किंवा पसरट भांड्यामध्ये पकोडे तळाल तर ते पकोडे प्रॉपर बनणार नाहीत सपटे बनतील हे पकोडे आपल्याला लाईट ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पकोडे छान असे तळून झालेले आहेत आता हे पकोडे आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये मी हे पकोडे काढून घेत आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे पकोडे तळून झालेले आहेत प्रॉपर गोल आणि सॉफ्ट असे पकोडे झालेले आहेत अशाच प्रकारे आपण संपूर्ण पकोडेसुद्धा तळून घेऊयात आपण सर्व पकोडे छानपैकी तळून घेतलेले आहेत आता आपण कढी बनवूयात कढी बनवण्यासाठी मी तीच कढी घेतलेली आहे वन टेबल स्पून ऑइल आपण कढईमध्ये टाकणार आहोत थोडीशी जिरे टाकणार आहोत चार पाच कढीपत्त्याची पाने आणि ह्यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकणार आहे या ठेचामध्ये मी अद्रक लसूण मिरच्या कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात एक लहान चमचा मी हळदी पावडर घेतलेली आहे ह्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे आपण ज्या कटोऱ्यामध्ये पकोड्याचं मिश्रण तयार केलेलं त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ह्यामध्येच आपण कढी बनवण्यासाठी जे मिश्रण वाटून घेतलं होतं ते टाकून मिक्स करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपण कटोऱ्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे सर्व मिश्रण आपण कढीमध्ये टाकणार आहोत आपली छान घट्ट अशी तयार होणार आहे हे मिश्रण टाकल्यानंतर मी ह्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे कढी चांगली मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आता ही कढी आपण पाच ते सात मिनिटांसाठी स्लो गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकतात कढी छानपैकी शिजलेली आहे याच्याहून जास्त आपल्याला कढी शिजवायची नाही आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात हे पहा कढी छानपैकी बनवून झालेली आहे तुम्ही जर ह्या प्रकारे कढी बनवाल तर तुमची कढी कधीच फाटणार नाही आता कढीमध्ये आपण पकोडे टाकणार आहोत कढी तयार झाल्यानंतरच आपल्याला ह्यात पकोडे टाकायचे आहेत जर तुम्ही आधीच पकोडे टाकले तर ते पकोडेनंतर तुटतील छान सॉफ्ट असे हे पकोडे तयार झालेले आहेत ते आपण मस्तपैकी डीप करून घेऊयात पकोडे टाकल्यानंतर आपल्याला पकोडे दोन मिनटांसाठी झाकण झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते मस्तपैकी फुलतील याद राखा जेवणाचे पाच मिनटं अगोदर आपल्याला कढीमध्ये पकोडे टाकायचे आहेत इफ तुम्ही कढीमध्ये पकोडे आधीच टाकाल तर पकोडे कढी ॲब्झॉर्ब करेल तयार आहे बनवून कढी पकोडा रेसिपी तुम्ही अशा प्रकारे घरी कढी बनवाल तर तुमची कढी कधीच फाटणार नाही व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसेच मराठी गृहिणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद